माझा हा प्रश्न आहे, पाणी सोडण्याची जबाबदारी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांच्यावर आहे. कारण हे मुख्य अभियंता दरवर्षी सभापती महोदय हेतू परस्पर पाणी उशिराने सोडतात, आपण याच्याविषयी कायमचा काही निर्णय घेणार आहात का? माननीय सभापती महोदय, पहिल्यांदा तर शासनाची ही भूमिका आहे की जे काही माननीय न्यायालयाने सांगितलं त्याप्रमाणे जायकवाडीमध्ये आपल्याला जे वरच्या धरणातून पाणी सोडायचं आहे ते सोडलंच गेलं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि त्यानुसारच आपण त्यावेळी तो निर्णय देखील घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करायला थोडा उशीर याकरता झाला की आपल्याला कल्पना आहे की त्यावेळी काही आंदोलनं वगैरे चालली होती आणि त्याच्यामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात तिकडे बिझी होते किंवा पोलिसांवर ताण होता आणि आता इथे इतकी इमर्जन्सीची परिस्थिती नव्हती त्यामुळे 15-1 दिवस उशिरा सोडलं तरी चालत होतं म्हणून त्याचा थोडासा उशीर झालाय. काही लोक खरं आहे विरोधी पक्षनेते वस्तुस्थिती, काही लोक कोर्टात गेले, पण कोर्टात शासनाच्या वतीनं आम्ही ठाम भूमिका मांडली. आम्ही हे सांगितलं की हे पाणी हक्काचं आहे आणि ते सोडावंच लागेल, त्यामुळे हीच आपली भूमिका आहे. कधी कधी स्थानिक परिस्थितीच्या आधारावर थोडं ते मागे पुढे होतं आणि मला असं वाटतं की आता जे काही मेंढेगिरी समितीने सांगितलेलं आहे त्याच्या आधारावरच आपण दरवेळेस निर्णय घेतो आणि पुढेही मी आपल्याला आश्वस्त करतो की जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल त्या त्यावेळी हा निर्णय असाच घेण्यात येईल. की निश्चित कालमर्यादा अशी आपल्या प्रकल्पासाठी नसते, त्यामुळे छोट्या तलाव करणं, विहिरी करणं किंवा त्याच्या ठिकाणले कामं करणं या संदर्भात आपण राज्य सरकारकडून त्याच्यासाठी शिथिलता आणून परवानगी देणार आहात का? नाही, धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात आता माझ्याकडे काही ब्रीफिंग नाही आहे, पण मी आपल्याला हातवणच्या संदर्भात एवढं निश्चित सांगू शकतो की हे खरं आहे की 2010 साली निर्णय झाला पण त्याचं काही झालं नव्हतं, पण आता त्याचा निर्णय झालेला आहे. 4 गावात 714 हेक्टर लँड एक्विजिशन करायचं आहे, त्यातलं 204 हेक्टरचं जॉईंट मेजरमेंट झालेलं आहे, 118चं प्रगतीपथावर आहे आणि 392 हेक्टरचे आपण प्रस्ताव देखील दिले आहेत आणि याच्याकरता निधी देखील आपण उपलब्ध करून दिला आहे आणि जे काही सोर्स द्यायचे होते 59 सोर्स द्यायचे होते त्यापैकी 56 सोर्स हे आपण दिलेले आहेत. या वर्षी जायकवाडी धरणामध्ये 43% पाणी साठा उपलब्ध आहे, तर हिवाळी भरण्यासाठी गव्हासाठी आपण हे पाण्याच्या पाळ्या हे देणार आहे का? आपण पाण्याचं जे काही रोटेशन द्यायचं आहे त्या संदर्भात त्या त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या अंतर्गत एक समिती असते, ती समिती पाण्याची उपलब्धता किती आहे याच्या आधारावर त्याचा निर्णय घेत असते. एकच सूचना आपण सगळ्यांना दिली आहे की यावर्षी पाणी कमी असल्यामुळे आणि समजा मान्सून डिले झाला तर पिण्याच्या पाण्यावर ताण पडू नये या दृष्टीने या ठिकाणी आपण तशा प्रकारचं नियोजन करावं. आता या ठिकाणी 2 पाळ्यांचं नियोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात तेवढं रोटेशन आपण देतोय. दरवेळेस ज्यावेळेस जायकवाडीमध्ये तूट येते त्या प्रत्येक वेळेस सभापती महोदय नाशिक आणि नगर या जिल्ह्यातले लोक हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जातात आणि दरवेळेसच त्याला जो आहे पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये विरोध होतो आणि त्याला उशीर होतो. तर या बाबतीमध्ये असं काही ठरवता येणार नाही का? हा शासनाने कंप्लीट निर्णय घेतलेला असताना सुद्धा प्रत्येक वेळी ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्याशिवाय आमच्या मराठवाड्याला ते पाणी सोडत नाहीत. तर या बाबतीमध्ये शासन पुढील याच्यामध्ये परत असे अडथळे येऊ नये या बाबतीत काय निर्णय? माननीय धस साहेब, आपण न्यायालयात जाण्यापासून तर कोणाला रोखू शकत नाही, पण न्यायालयामध्ये ते गेल्यानंतर शासनाने ठाम भूमिका मांडलेली आहे की हे मराठवाड्याचं पाणी मराठवाड्याला द्यावं लागेल हा आपला निर्णय आहे. कारण शेवटी वरच्या धरणांनी जर पाणी अडवणं सुरू केलं तर खालची धरणं कधीच भरणार नाही, त्यामुळे ती ठाम भूमिका आपण मागच्याही काळात घेतली होती आणि आताही ती घेतली आहे, त्यामुळे 15-1 दिवस इकडे तिकडे डिले होतं पण पाणी ते आपण देतो.